सदर परिसर में आने वाले आजाद चौक में अशोक टेक सुल्तान इनका जर्जर घर पानी की वजह से ढह गया। इस घर में तीन परिवार रहते थे, इसमें एक व्यक्ति की मौत हुई है तो वही चार लोग गंभीर बताए जा रहे हैं। सोमवार की सुबह 4 बजे के करीब सदर में एक मकान ढह गया। सूचना पर पहुंची दमकल विभाग और पुलिस प्रशासन द्वारा मलबे में दबे लोगों को बाहर निकाला गया। इनमें से किशोर टेक सुल्तान की अस्पताल ले जाते समय मौत हो गई, जबकि चार लोग गंभीर रूप से घायल बताए जा रहे हैं। प्रभा टेक सुल्तान, लक्ष्मी टेक सुल्तान, लोकेश टेक सुल्तान, राकेश सिरोहिया, जिन्हें मेयो अस्पताल में भर्ती कराया गया है। सकाळी 4:43 पोलीस नियंत्रण कक्षातून अग्निशमन नियंत्रण कक्षामध्ये सूचना प्राप्त झाली की सदर आझाद चौक येथे एक जुनी इमारत कोसळलेली आहे आणि त्याच्यात काही लोक दबले असल्याची संभावना आहे। तात्काळ सिव्हिल फायर स्टेशनमधून गाडी रवाना झाली। तिथे गाडी पोहोचल्यावर त्यांनी सांगितलं की इथे अजून माणसांची गरज आहे आणि गाड्यांची गरज आहे, तर लगेच कॉटन मार्केट गंजीपेट स्टेशन आणि सुगतनगर स्टेशनमधून गाड्या आणि माणसं पाठवण्यात आली। यासोबत जे आपल्या मुख्यालयामध्ये अशा प्रसंगासाठी आपण एक जो आपत्कालीन युनिट ओपन केलेला आहे, तिथे पण PWD आणि अतिक्रमण विभागाचे लोक असतात आणि अधिकारीसुद्धा असतात, त्यांच्या पण 2 गाड्या इथून रवाना झाल्या। तिथे बचाव कार्य सुरू झालं आणि एकूण 5 लोक आतमध्ये दबलेली होती। त्या घरात जे मालक आहेत ते वरती राहत होते आणि खाली किरायेदार राहत होते। वरच्या मजल्यावर 14 लोक राहत होते आणि खालच्या मजल्यावर 7 लोक राहत होते। खाली किरायेदाराला जेव्हा लक्षात आलं की वरच्या मजल्यावरून भिंतीच्या काठांनी माती खसकत आहे आणि माती खाली पडत आहे, तर ते लगेच अलर्ट झाले आणि त्यांनी वरती घरमालकाला पण अलर्ट केलं। पण सर्व लोक बाहेर पडू शकतील याच्या आधीच ती इमारत कोसळली, तर त्यात 5 जण त्यांना बाहेर पडायची संधीच मिळाली नाही। त्यात 2 वयोवृद्ध महिला पण होत्या, त्या झोपेतच होत्या। जेव्हा आपले जवान तिथे पोहोचले त्यांनी बचाव कार्य चालू केलं। पहिले आपण त्या कॅज्युअल्टीजला लोकेट केलं की नक्की कुठे होते, जेव्हा शेवटचं त्या लोकांनी त्यांना बघितलं असेल किंवा त्यांच्या ज्या झोपण्याच्या जागा होत्या त्या कुठे असू शकतात, आणि त्या दृष्टीने आपण सर्च ऑपरेशन चालू केलं। त्याच्यात आपण 4 लोकांना जिवंत काढू शकलो आणि एक जे किशोर टेक सुलतान म्हणून 42 वर्षाचे जे गृहस्थ होते त्यांच्यावर भिंतच डायरेक्ट कोसळली असल्यामुळे आणि त्यांच्यावर फार वजन पण असल्यामुळे त्यांना आपण जेव्हा काढलं त्यांच्यात कुठलीही हालचाल नव्हती, म्हणून आपण मेयो रुग्णालयामध्ये त्यांना ॲम्ब्युलन्सद्वारे पाठवलं। तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलेलं, तर एक मृत्यू आहे आणि 4 लोकांना आपण सुखरूप बाहेर काढू शकतो। सदर आझाद चौक स्थित घनी बस्ती में एक पुराना मकान था जो जर्जर हालत में था, जिसमें मकान मालिक अशोक टेक सुल्तान व उसका संयुक्त परिवार काका बाबा और एक किराएदार सहित रहते थे। बारिश लगातार 3 दिनों से होने से उस मकान की हालत अत्यंत दयनीय हो गई और मट्टी गिरने लगी। उनको कुछ सूझा नहीं और आखिर वो सोए हुए हालात में सुबह तकरीबन 4:30 बजे मकान धराशायी हो गया। सारा परिवार अंदर सोया हुआ था, जिसमें 4 लोग मलबे में दब गए थे। मैंने तकरीबन 4:30 बजे मेरे मित्र संजय बंगाले, जो कि धर्मपेट जोन के नगर सेवक है, उनको इमरजेंसी में फ़ोन किया। उन्होंने तुरंत सारी यंत्रणा भेजी। विद इन 15 मिनट के अंतराल में वराड़े साहब जो असिस्टेंट कमिश्नर है उनके नेतृत्व में सारी टीम यहाँ पहुँच गई, जिसमें 5 फायर ब्रिगेड की गाड़ियाँ और सारे लोग पूरी यंत्रणा यहाँ पहुँच के अपना बचाव कार्य शुरू किया, जिसमें उन्होंने 3-4 जीव को जिंदा निकाला जिनको कुछ मार लगा हुआ था, और एक किशोर टेक सुल्तान करके 45 वर्षीय युवा था जो मट्टी में देर तक दबा रह गया और उसकी यहाँ पे तकरीबन मृत्यु हो चुकी थी। जिस समय इमरजेंसी में उसको लेके जाया गया तब तक उसकी मौत हो चुकी थी। परिस्थितीमध्ये हा पूर्ण परिस्थिती झालेली आहे। महानगरपालिकेची टीम इथं पोहोचली, त्या लोकांनी सगळ्यांना काढलं, जितका त्यांच्याकडून झाला त्यांनी काढूनही घेतलं, परंतु त्याच्यामध्ये जे परिस्थिती झाली आहे, एक माणूस मृत झालेला आहे आणि 4 लोकांची स्थिती थोडीशी दयनीय आहे।
म्हणजे ते दबले होते, लोकांनी स्टाफने त्यांना काढला सुद्धा, परंतु आता सध्या स्थिती मी आता मुंबईला जाणार आहे, थोडासा पाहतो की परिस्थिती काय आहे. मला पूर्णपणे माहिती झाली नाही, फोनवर जितकं माहीत पडलं त्या परिस्थितीला माहिती घेऊन मी इथे सध्या स्थिती पाहण्यासाठी आलेलो आहे. सदर एरिया में 20% लोगों के घर जर्जर हुए हैं जो कभी भी ढह सकते हैं, जिनका सर्वे कर उन्हें नोटिस दिया जाना चाहिए और तोड़ने के आदेश दिए जाने चाहिए. ऐसी बात परिसर के नगर सेवक ने की. इस मामले में नागपुर महानगर पालिका को जिम्मेदार माना गया है. मला वाटत नाही की यांना कुठल्याही प्रकारचे नोटीस वगैरे देण्यात आलेला आहे, कारण की मी आता जे सांगितलं आपल्याला की सदर हा एक असा परिक्षेत्र आहे की आपण इथे फिरले तर कमीत कमी 20-25% अजूनही मकान असे आहे ज्यांची परिस्थिती म्हणजे खूप खालकटली आहे की केव्हाही पडू शकते. तसेच स्थितीमध्ये म्हणजे लोकांना त्याची कल्पना नाही आहे, कारण की ते टेक्निकल नाही आहे. ते टेक्निकल बाबीची जे वैधता आहे ते तपासण्याची स्टाफला गरज आहे, प्रशासनाला गरज आहे की त्यांनी एक सर्वे करून सदर या परिक्षेत्रामध्ये जितकेही क्षतिग्रस्त मकान आहे त्यांची कमीत कमी पाहणी करून त्यांना कळवावे की बाबा तुम्ही घर खाली करा किंवा काही करा. या परिस्थितीमध्ये मला नाही वाटत की महानगरपालिकेचे एकही कर्मचाऱ्यांना कोणाला सुद्धा नोटीस दिलेलं नाही. प्रशासनाची लापरवाही म्हणू शकतो आपण, कारण असं आहे की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची पाहणी त्यांनी केली नाही, त्यांना माहीतच नाही आहे. आणि आता जे सध्या स्टाफ झालेलं आहे ते आपल्याला माहितीच आहे की 10-10, 12-12 वर्षापासून ते एकाच ठिकाणी बसले होते आणि पहिल्यांदा हा क्षेत्र धरमपेठ झोनला जुळलेला आहे. तर याकरिता जे स्टाफ धरमपेठ झोनचा म्हणा किंवा महानगरपालिकेचा म्हणा त्या लोकांनी जर आपलं लक्ष दिलं असतं तर मला नाही वाटत की इतकी मोठी घटना घडली असती. प्रशासनाकडून आमची एकच मागणी राहणार आहे की ज्या परिवारामध्ये इतका मोठा एक घटनाक्रम झालेला आहे याच्यामध्ये कुठे ना कुठे महानगरपालिकेची चूक दिसत आहे, प्रशासनाची चूक दिसत आहे. ज्या परिवाराला इतकं मोठं नुकसान झालेलं आहे आपण पाहणी करू शकता की एकही त्यांच्या गृहस्थीचं एकही सामान आता सध्या वाचलेलं नाही आहे. ज्या परिस्थितीमध्ये मकान पडलं आहे त्या परिस्थितीमध्ये त्यांना संसार परत सुरू करण्यासाठी कुठे ना कुठे आणि सध्या जे फायनान्शियल जे पोझिशन आहे ह्या पोझिशनमध्ये त्यांना सुरुवात करण्याकरिता कमीत कमी प्रशासनाने मदत द्यावी ही मागणी आम्ही करणार आहोत. 4:15 करीब फिरा, 4-4:15 बचपन से है, 50-55 साल पुराना मकान मट्टी का है. मैं अभी तो खाली पीली जो प्राइवेट जॉब करता था, एक जीव हानि हुई है, हमारे काका का लड़का एक्सपायर्ड हुआ है. हमारा कम से कम 3 तो हम थे, हमारे काका का परिवार भी 8-10-12 लोगों का है. सरकार देखो मदद करे तो बहुत अच्छा हो जाएगा, क्योंकि हम तो खाली पीली है, गरीब इंसान है. मेरा नाम अशोक हीरालाल टेक सुल्तान. तो वही घर मालिक अशोक टेक सुल्तान ने बताया कि पिछले 55 साल से वह इस सदर परिसर में रहते हैं. सुबह 4 बजे के करीब यह हादसा हुआ है, अब वह सरकार से मदद की गुहार लगा रहे हैं. कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ NBCN के लिए स्वप्निल बुंधाड़े की रिपोर्ट.